जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी सेवक मध्ये. आता आपण पाहतात माझ्या मागे आहेत भाऊ. तुमचं नाव? सलीम लक्ष्मण काळे. सलीम काळे, रामू देशमुख. रामू देशमुख आणि तर हे आपल्याला माहिती सांगणार आहे जी डुंबर सत्याचे नॅचरल फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये निर्माण होतात, ज्याला म्हणजे तुम्ही पेरू नाही शकत. काही ठिकाणी पेरलेले असतात, परंतु हे नॅचरली ओरिजिनली कसे भेटतात रस्त्याच्या कडेला ते याचा डेमो दाखवणार आहेत. मी रस्त्याच्यानी जात होतो, तुम्हाला अचानक हे दिसले आणि मी पाहिलं तर एक उत्सुकता झाली तुम्हाला सर्वांच्या माहितीकरिता. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, लाईक सबस्क्राईब जरूर करा, आवडल्यास शेअर जरूर करा. तर ज्या ठिकाणी झाडाच्या अवतीभोवती डुंबर असतात मोठेवाले, तर तिथे जनरली हे मिळतात. इथे आला पहा, वाव. हां सर, या पद्धतीने याचं खोड पण आहे. खोड सगळं आहे का? नाही, खोलणार आहे. वा, तुरंत नाही बनत. नाही बनल्यानंतर इथे हा बाय इथे खोदत आहे. हा हा, याच्या आतमध्ये. अरे वा वा, हा बघा. अरे वा वा, इकडे दाखवा. इकडे आतमध्ये नाही का? हे आतमध्ये पहा. हे असे तुम्ही जमिनीची लेवल पहा रोडापासून की आतमध्ये आहे अंतरावर. हे वा, हे आतमध्ये खूप सारे आहेत. अरे बाप, किती आतमध्ये यांना परिश्रम घेऊन काढा लागते याची आपण कल्पनाही नाही करू शकत. तर हे साधारण कोणत्या महिन्यामध्ये, म्हणजे आपला श्रावण महिना? श्रावण महिना, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे तुम्हाला ह्या फक्त तुम्हाला एक महिना भेटतील. कानोबा कोळा आहे का सर? त्यापर्यंत भेटतील. बस कानोबा कोळ्यापर्यंत पेरल्यावाला खूप सारे पेरल्याला पण येतात का? भेटेन ओरिजिनल. अच्छा, याची कशी वेगळी? जेवढा डुंबर राहिला का ना साहेब, कमसे कम साठी फुलली मस्त एवढा सर होते. अच्छा, अच्छा. आता सध्या किती दिवसाची असतील हे? दोन दिवसाची. हे 2 दिवसाची आहे. म्हणजे हे केव्हा उगतात जमिनीमध्ये? 3-4 दिवसानंतर. म्हणजे पावसाळ्यात निघते की नाही? त्याचा टायमिंग आहे साहेब. टायमिंग आता उद्याची राखी आहे. हा, ह्या राखीवाले असतात. अच्छा 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 अच्छा, 5-5 दिवस ते अलग आहे. अच्छा 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 अच्छा, या पद्धतीने अबाळाचा गडगड होते. अच्छा, त्यावेळेस. आणि झाडाच्या बुंद्याच्या साईडलाच होते की कुठे पण होते? कुठेही होते ना? डुंबर राहते ना, डुंबर याच्यावर उदय असते. अच्छा अच्छा, बढिया. उदय जिथे राहते तिथे त्याच्या बाजूला हा जसं इथे होता ते डुंबर यांनी हे जे दाखवलं होतं आपल्याला, हे डुंबराचे इथे या पद्धतीने इथून आता हे उगू शकते का? नाही साहेब, आता हे झाली, आता हे सळले. अच्छा, झालं आहे म्हणजे उगडल्यानंतर त्यांनी जसं काढलं आहे, उगडल्यानंतर तिथं काहीच येऊ नके. याला काढत आहेत जमिनीच्या काढते वेळेस पण सांभाळून काढा लागत असेल, कारण की तुटल्या नाही पाहिजे म्हणून. त्याचा म्हणजे सरच निघते, सर निघते. ते सूट 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 म्हणतात ते काय? नाही ना, ते नाही, ते नाही, ते अर्ध्या तुम्ही सुटते. खूप परिश्रमाचे काम आहे हा. तुम्ही पाहू शकता, ज्या आपण म्हणतो की एवढं महाग का बरं, 1000 रुपये किलोच्या भावाने मार्केटला भेटते, पण त्यासाठी परिश्रम पण एवढं घ्यावं लागते. थोडा रिस्क आहे, साप वगैरे राहू शकतात डुंबरच्या ठिकाणी. हा हा, उदय जशी हा निघतो. अच्छा पूर्ण हवा दिसला. अच्छा अच्छा अच्छा, या पद्धतीने. हा, हे निघाली. हे या पद्धतीने हे असे डुंबर सात्या मशरूम, हे नॅचरल मशरूम निघतात पावसाळ्याच्या वेळेस. वा 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 वा, खूप मोलाची माहिती. आणि हे या पद्धतीने हे असं स्टोर करतात. एक मिनिट थांब, दुसरा साईडला.
तुम्ही आपल्या घरी न्याल का? मशरूम जो आहे दोन केस उपरला नसता का? नाही, तुम्हाला एवढी गोंडकी भेटली हो का? एवढी एवढी? अच्छा अच्छा, आता हे छोटे आहेत, किती दिवसाचे आहेत हे? कुठे यायचे? 2 दिवसाचे. आणि हे निघते का इथून? असं एवढी एवढा सर, एवढा गोंडकी, एवढा सर, एवढा डुप्लिकेट हे अशा पद्धतीने डुंबर साधा. हे बिजाईत, हे देखिये इसका बिजाईत है, ये बिजाईत है, ये बढ़िया. तो ये भैया ने हमको बताया ये ऐसे बिजाईत है, ये मशरूम की इस टाइप से आता है. ये देखिए ये ऐसे निकलता है. बहुत सारे निकले असते याचे मशरूम. पण तुम्हाला माहित होतं का इथे हो समोर खोदत होते आम्ही इथून गेलो आता जाऊन सापस उभं राहू शकतो का इथं? हो बापरे, बहुत रिस्की काम, रिस्की काम है ये. ये जो निकालना है यहाँ से ऐसे इस टाइप से निकलता है. आवडला असा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं.